या उमेदवारानंतर राज्यसभा निवडणुकीमध्ये रंगत आली आहे। राज्यामध्ये राज्यसभेची घोडदौड सुरू झाली आहे। भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आणि आज तीनही उमेदवारांनी विधानभवनात येऊन आपापला उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी आता चुरस निर्माण झाली आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय महाडिक यांनी मुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। तिसऱ्या जागेसाठी पुरेशी मतं असून आपणच निवडून येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दरम्यान अर्ज भरल्यानंतर धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। दरम्यान भाजपनं धनंजय महाडिक यांची एंट्री केल्यानंतर आता 6व्या जागेसाठी घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण आलं। यावर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून नेमके काय काय दावे करण्यात आले बघूयात। असं आहे की आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, आमचे तीन लोक निवडून येणार आहेत, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आमचे तीन, त्यांचे तीन, त्यांनी एक आपला उमेदवार परत घेतला पाहिजे तर घोडेबाजाराचा काही प्रश्न सुटत नाही। पण जरी त्यांनी ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही। आमचे तीनही उमेदवार हे भारतीय जनता पक्षातले आहेत, आमचे तीनही उमेदवार महाराष्ट्रातले आहेत, आमचे तीनही उमेदवार राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय आहेत। संसदीय लोकशाही म्हणतो ती आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे निवडणुकांमध्ये कोणाला लढायचं असेल लढू शकतात। फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की घोडेबाजार करण्याचा कोणी प्रयत्न करू नये। जसं तुमचं लक्ष असतं केंद्राकडून तसं महाराष्ट्रात सुद्धा लक्ष आहे आमच्या गृह खात्याचं आणि मुख्यमंत्री। निवडणूक झाली तर स्वागत आहे, नाही झाली तर डबल स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या दिवसापासूनचं दिवसापण स्वप्न बघणारी विरोधक आम्ही पाहिलेली आहे। दर 15 ऑगस्ट आणि दर 26 जानेवारीला झेंडा फडकवण्याचं त्यांचे स्वप्न या राज्याच्या जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळे ही मॅजिक फिगर एकदा लोकांच्या समोर येऊच द्या ना की तुमच्याजवळ कोणतं मॅजिक आहे की ज्याचा तुम्ही दावा करताय। या निवडणुकीमध्ये हे मतदान जे आहे राज्यसभेचं याच्यामध्ये ओपनली हे मतदान करावं लागतं आणि त्याच्यामुळे एकदा ही गोष्ट लोकांच्या पुढे येऊच द्या। आत्ताची समीकरणं पाहता जसं आपण म्हटला त्याप्रमाणे साधारण 30 ते 32 मतं अतिरिक्त भारतीय जनता पार्टीकडे आहेत। साधारण 10-11 मतं आम्हाला त्याची आवश्यकता असणार आहे आणि राज्यातलं एकूण वातावरण पाहता आम्हाला 10 मतांची जी आवश्यकता आहे त्याची बेरीज आमचे जे पदाधिकारी आहेत किंवा आमचे जे नेतेमंडळ आहेत त्यांनी त्याची व्यवस्था आणि त्याची जोडणी केलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमच्या भाजपच्या तिन्ही जागा सहज निवडून येतील याची मला खात्री आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।